बुक करायचा. आधीच तोंड कसे अंजू कस तोंड गेली अंजू सुप्रभात. जय दत्त गुरु मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चॅनलच्या आपल्या आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर सकाळची वेळ आहे आणि आपण आलोय माळावरती, दिवस उगूनवरती आलाय. काल सकाळी मोटर चालू केली होती, आपण डेली लॉक टाकता येत नाही थोडेसे कामामुळं, त्याच्यामुळे नेमकं लिंक तुम्हाला पण कळत नसेल. पण काल आपण सकाळी मोटर चालू करून दिली होती अन्नाला, दिवसभर मोटर चालू होती. तर 12 सारे राहिलेत आपल्या भिजवायच्या, तर त्याच्यासाठी आपण सकाळी सकाळी आता ही मोटर चालू केली. आपल्याला तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल, तर आपल्याला जायचं आज सकाळी येता दुपारनंतर नगरला, आणि नगरहून संध्याकाळी स्लीपर गाडीने इंदूरला जायचे. 12 तारखेला सोमवारी लग्न आहे नातेवाईकांचं, त्याच्यासाठी 2-3 दिवस आपण 3-4 दिवस त्याच्यामध्ये जाणे येण्यामध्ये आपले मोडणार आहेत. तर त्याच्यासाठी जी गावाकडी सगळी कामं आहेत सगळं नियोजन लावून आपण जायचे, कारण का परत तिथंही कोणत्या गोष्टीची अडचण नको यायला. तर त्याच्यासाठी हे धावपळ राहिलेले सारे आज दुपारपर्यंत भिजवायची. आता बाकी बँकेची पण काय कामं आहेत, तेवढी कामं करायची, म्हणजे कामं करायची म्हणजे फक्त नियोजन करून ठेवावं लागेल, कारण का कामं तर आज बँक बंद आहे, डायरेक्ट सोमवारी चालू होते आणि लग्न पण सोमवारीच आहे. सगळ्या गोष्टी थोड्याशा एकाच वेळेस आल्या, नाही तर बऱ्यापैकी इतक्या लांब जायचं तर कमीत कमी 4-5 दिवस जर गेलो असतं तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जायचं पण राहिलं होतं. गेल्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस आपण उज्जैन, ओंकारेश्वर या ठिकाणी गेलो होतो दर्शनासाठी, तर ह्यावेळेस महेश्वरला जायची इच्छा आहे. बघूया आता काय होतं आहे नेमकं, व्हिडिओ पाहत राहते मी फक्त. मोटर झाली आहे चालू, पाऊस जवळ आला पण काय पाऊस पडत नाही, पण आता बऱ्यापैकी ऊस आपला अजूनही हिरवागार आहे, म्हणजे विहिरीचं पाणी आहे अजून तरी काही त्याला ताण बसलेला नाही. बाकी पाहू शकता हे काळी ऊस जे आहेत पूर्णपणे पांढरी झालीत, म्हणजे सुकून चालले ते, कारण का पाणीच नाही आहे. हिथून दोन म्हणजे ही काळी एवढेच ऊस राहिला आपला भिजवायचा. तुम्हाला नाही देणार असलं तर तिथं ह्या घरामध्ये नवीन घरामध्ये आंबे पिकू घातले ते, आणि सोनी काय करते पिकलं की लगेच खाते. आमचा नंबर लागलाच नाही, आता बघायचे आपल्याला काय पिकलेत का कशी ते खाऊया आपण मी सकाळी सकाळी भेटला तर. हायचं 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 ह्याला आडी म्हणायची, पहिले आडीला पिकू घातलेले असायचे आंबे. हे पाहू शकता आणि प्युअर केशर आंबा आहे. आपण ज्यावेळी जामखेडा खायला आणतो ना बाजारातून, तर बाजारातून विकत आणलेला आमरस केला आणि ज्या कोया पाड्या होत्या त्या कोयाचं आपण परत हे झाड लावलं आणि त्या झाडाचे हे आंबे आता आपल्याला खायला भेटत आहेत. तर हा प्युअर ओरिजिनल केशर आंबा आहे, आतमध्ये रस पण एकदम पातळ रसाचाच आंबा आहे ना हा, आणि कलर पण एकदम केशरीचा आहे. तर हे अजून बघूया आहे भरपूर आहेत पाहू शकता, हे पण पिकलं. हा पुढचा आहे, याच्यामध्ये गरजी असती म्हणजे कापून चिरून खायचा आहे हा आंबा. याची जात जात कोणतीच माहीत नाही, पण हा आम्ही ह्याला केशर म्हणतो आहे आणि हा माहीत नाही कोणत्या जातीचा आहे तो. याच्यामध्ये हा एक खराब झाला आहे, हा बाजूला कवडा आपण जोडे पिकले ते इकडे तर हे पा पिकलेला माल. एकच नंबर हे काय होते, वरून काढताना वगैरे जर पडली तर ही अशी खराब होते आंबे. हा पण खराब झालाय, तर चला आपल्याला खायापुरते तर भरपूर झाले.
पिज्जाला खा घी 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 कव देता तुम संपून जाए खाऊन पपीले खा बर तुला आवडत नव्हतं ना कस काय खाती बाळ बाई कधी हा हा खावा तस खाती खाली भुंबडे चला टाटा आता तू भी गेला ही भी गेली मग कर म्हणतात लेकरू लागले होता कर म्हणून तसंच काहीतरी मग आता काय गडबडीने चला चला उशीर झाला बाय बाय गाडी बस गाडी तुला नाही तू मोठी झाली मग जायचं हा मोठी झाल्यावर बाय 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 करा बसला तर लयच गर्दी हो हे लेडीज मुळे उलटा नफा वाढा यांचा महामंडळाचा हाफ तिकिटाच्या नावाखाली तिकीट बिलेटून वाढले त्यांनी सामान्य माणसाच्या हालत ना हाल हाल नाही दुपारचे पावणे एक वाजले दादा आणि आपण निघालोय इंदूर साठी जायचा प्लॅन घरी निघताना आपण प्लॅन केला होता की ट्रेननीच जायचं पैसे वाचवायसाठी थोडक्यात पण तो प्लॅन काय आपला सक्सेस होणार नाही कारण का आपल्याला जामखेडून ट्रेन बस जी आहे ती थोडीशी लेट भेटली आणि आता आपण फक्त कर्जतमध्ये पोचलोय तर तिथून दौंडला जाणं बी आता ही शक्य नाही तर त्याच्यासाठी आपण इथं चेंज करून प्लॅन परत आपण नगरहून संध्याकाळी स्लीपर बसने इंदोरला जाण्यासाठी जात आहोत कर्जतून आलो त्या गाडीत आता टमटम मध्ये आता आपल्याला आता हे आहे मिरजगाव समोर दिसतंय ते मिरजगावचं बस स्टँड आहे आणि हा जो आहे तो नगर सोलापूर रस्ता आहे तर आपल्याला इथून आता परत मांदळेला जायचंय मांदळेला जाण्यासाठी आपल्याला इथं या गाडी मध्ये जायचंय बसून नगरमध्ये आल्यानंतर पहिलं जेवण केलं घरी नांदेल चपाती आणि वडापाव घेतला भजी घेतलं आणि त्याच्यानंतर माळीवाडा येथील श्री विशाल गणपती या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं आणि या प्रवासाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली
दर्शन घेतल्यानंतर या ट्रिपसाठी थोडीशी खरेदी केली. संध्याकाळचे 5 वाजले, 5:30, आणि गाडी आपली आहे 6:30, 6:30-7:45 येणार आहे लक्झरी. तर तोपर्यंत आपण बरीचशी खरेदी पण केली आणि स्टँडवरती येऊन थांबलो होतो इथं. तर आता परत आपण जाऊया जिथं आपली बस लागणार इथं पाठीमागत लागणार आहे रोडच्या खाली इथं. तर जाऊन तिथं आपलं मोबाईल चार्जिंग करीत बसू तोपर्यंत. पावणे 7 वाजले आणि गाडी आहे 7:15, 15 मिनिटांमध्ये गाडी येईल. गाडी आल्यानंतर आपल्याला गाडीमध्ये बसून पुढचा प्रवास करायचा आहे. रात्रभर प्रवास आहे, जवळजवळ 600 किलोमीटर अंतर आहे आणि तो प्रवास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या. चलो इंदौर.